लवली फिल्म अत्यंत वेगळ्या प्रकारे सुरू होऊन त्याचा शेवटही एक वेगळ्या प्रकारे झालेला आहे. मला खूप फिल्म आवडलेली आहे, सगळ्यांनी पाहावी अशीच फिल्म आहे. मोठ्या माणसांनी लहान मुलांसकट, पूर्ण कुटुंबासकट बघा. आपल्या आतल्या प्रत्येक लहान मुलाला ते हसवेल आणि नॉस्टॅल्जिक करेल. वंडरफुल फिल्म. असा चित्रपट मी मराठीमध्ये पाहिलेला नाहीये. सिनेमाची स्टोरी टेलिंग कशी असावी याचं तुम्हाला उत्तम उदाहरण जर बघायचं असेल तर जरूर आत्म पॅम्फलेट बघा 6 ऑक्टोबर पासून, आणि फक्त चित्रपटगृहात बघा. मंडळी, मी आत्ताच एक अप्रतिम सिनेमा बघितला आहे ज्याचं नाव आहे आत्म पॅम्फलेट. आणि हे असं पॅम्फलेट आहे की जे आपण घरोघरी वाटायला हवं ते आपलं आहे म्हणूनच ते इतकं रिलेट होतं. अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम अभिनय आणि उत्कृष्ट निर्मिती असा हा चित्रपट. मुलांना घेऊन कुटुंबाने सगळे हा चित्रपट बघायला पाहिजे, कारण याच्यातली जी तिरकस शैली आहे ती एका खूप वेगळ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे निर्देश करते, पण ती अत्यंत खेळकर पद्धतीने करते. आय रिअली अप्रिशिएट के इतने लोग जिस तरीके का आए हैं सिनेमा को देखने वाले. इसमें कोई ऐसी ऑडियंस नहीं की सिर्फ मराठी ऑडियंस है, सब ऑडियंस इस फिल्म को देखेगी. भारतीय चित्रसृष्टी एक अशा आता एका पॉइंटला पोचलेली आहे की जिथे रिजनल सिनेमा म्हणून हा राहिलेला नाहीये, हा मराठी भाषेतला आंतरराष्ट्रीय चित्रपट असंच म्हणून आपण याच्याकडे बघायला हवं. नक्की बघा आत्म पॅम्फलेट.